2 एप्रिलची गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर यावल तालुक्यातील नायगाव येथील श्रीराम मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची विशेष बातमी. तालुक्यातील नायगाव येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गावातील श्रीराम मंदिरात मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठान कार्यक्रम सुरू झाला आहे. यात शनिवारी धार्मिक विधीसह 21 जोडप्यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले, तसेच सायंकाळी गावात शोभायात्रा काढण्यात आली, तर रविवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. गावात मंदिर जीर्णोद्धार निमित्त दिनांक 11 एप्रिलपर्यंत संगीतमय दिव्य श्रीरामकथा सप्ताह देखील सुरू झाला आहे. नायगाव तालुका यावल या गावात श्रीराम मंदिर आहे. गेल्या काही दिवसापासून या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होता व आता मंदिराचे काम पूर्ण होत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक 2 एप्रिल शनिवार रोजी मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम आणि मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. गावातील 21 जोडप्यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले आणि सायंकाळी 5:30 वाजता ग्राम प्रदर्शनाकरीत शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रेला गावातील हनुमान मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. तेथून मुंजोबा गल्ली, जागृती चौक, शिवबालक चौक मार्गे श्रीराम मंदिरामध्ये या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. आता रविवारी सकाळी मूर्ती प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान या मंदिर जीर्णोद्धार आणि प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावात दिनांक 11 एप्रिलपर्यंत संगीतमय दिव्य श्रीराम कथा सप्ताहाला शनिवारी सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र रंगराव पाटील, उपाध्यक्ष पुंडलिक जावरे, अशोक पाटील, अरुण पाटील, राजू कोळी, जगदीश पाटील, राजू पाटील सह समस्त गावकऱ्यांनी केले आहे. संपूर्ण धार्मिक विधी नारायण महाराज व स्वानंद महाराज यांनी पार पाडला. शनिवारपासून मंदिरात मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठानिमित्त संगीतमय दिव्य श्रीराम कथा सप्ताहाला देखील सुरुवात झाली. यात संपूर्ण सप्ताहामध्ये सीता स्वयंवर, श्रीराम वनवास, भरतमिलाप, शबरीमाता, जटायू मिलन, श्री हनुमान भेट, युद्धप्रसंग, रावण दहन व श्रीराम राज्याभिषेक कथन होणार आहे. 10 एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सव साजरा होईल आणि 11 एप्रिल रोजी या कथेचे वक्ता श्री ह भ प नितीन महाराज मलकापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण सप्ताहाची सांगता होणार आहे. तेव्हा या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्टॉप करी गया. नाही तर घरी गेला होता.
समजणार नाही तर तुम्हाला पूजा काय चालू आहे तर पुरुषांनी हातामध्ये सुद्धा घ्या घेतल्या का स्त्रियांनी आपला हातावा उजवा ओम रामाय राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पदवे नमः ओम मृत्युंजयाय रुद्राय गजकाय शंभवे वेदाय सर्वाय महादेवाय नमः तेव्हा मूर्त्या जवळ टाकून द्या आणि आपल्या देवता आहे त्या देवतांना
येस का ते वाघ हां येस ते वाघ महाराज बोलवा आनंद जे श्री रामान दोन हा इकडे इकडे सुरू करत कोण आहे पुरवतो हेलो या ठिकाणी घडणार आहे. या पूजेला आपण